आहेत, अनेक बच्ची कंपनी जी आहे ती होळीचा सण साजरा करण्यासाठी तयार झालेली आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आनंद हा रंगांनी अतिशय फुलून आलेला आहे. इथे आलेल्या प्रत्येक मुलासाठी एक वेगळा क्षण असतो. राखेची होळी असेल, रंगांची होळी असेल, अशा अनेक पद्धतीने ही मुलं जी आहेत होळी साजरी करतात. इथे एक आजोबा आपल्या समोर आहेत आणि आजोबांना व्हीलचेअर मध्ये जरी ते असले तरी त्यांच्यासाठी रंग लावले जात आहेत. त्यांच्यासोबत सुद्धा आनंद. कसं वाटत आज तुम्ही होळी साजरी करताय, काय सांगाल? हा, होळी साजरी करतो आज मजेमध्ये आनंदात. हात पाय नसले तरी त्यांच्यामध्ये मी आहे. बस, होळी हा आमचा एक आनंदाचा सण आहे आणि खरोखर एवढी राजकीय उलथापालथ होत असताना देखील मराठी माणूस होळी अशा आनंदात साजरी करतोय. आज घरामध्ये एक वेगवेगळे पक्वान बनवले जातात, वेगवेगळ्या पद्धतीने अनेक गोष्टी होत असतात आणि सोबत रंगांची उधळण जी असते ती पाहायला मिळते, काय सांगा? आमच्यामध्ये होळीमध्ये पुरणपोळी आणि म्हणता होळी रात्री 12 वाजता पेटवतात. होळीला पुरणपोळ्याचा नैवेद्य वगैरे दाखवला जातो. होळी पेटवतात आणि बोंबला मारतात, नंतर शिव्या पण घालतात त्याच्यामध्ये. नक्कीच इथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. लहान मुलं सुद्धा तेवढ्याच आनंदाने उत्साहाने होळीचा सण जो आहे तो साजरा करत असतात. इथे आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगवेगळे रंग आहेत आणि अर्थातच हा रंगांचा सण आहे आणि या रंगांच्या सणाचा आनंद जो आहे प्रत्येक मुंबईकर घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ हरेश सुस्मिता पदाणे, झी मीडिया, मुंबई.